बालमित्रांनो, इयत्ता सातवी गणित विषयाच्या अभ्यासक्रमात मी सौबंड स्नेहल आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत मसावी। आता मसावी म्हणजे काय, तर पा याच्या नावामध्येच आपल्याला अर्थ लक्षात येतोय। म म म्हणजे महत्तम, सा म्हणजे सामायिक, आणि वी म्हणजे विभाजक। तर आज आपण मसावी म्हणजे महत्तम, सामायिक, विभाजक याविषयी माहिती पाहणार आहोत। आता मसावी काढायचा म्हणजे काय, तर दिलेल्या संख्यांचा सर्वात मोठा सामायिक विभाजक आपल्याला काढायचा आहे। आपण मागच्या तासाला अवयव पाडणे हा भाग शिकलेलो आहे। ह्या तासाला आपल्याला त्याचा उपयोग विभाजक काढण्यासाठी होणार आहे। आता पहा, मसावी काढत असताना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मसावी काढायचं आहे। पहिली पद्धत पाहूयात आपण, विभाजकांची यादी पद्धत। या ठिकाणी आपण काय करणार आहोत, विभाजकांची यादी करणार आहोत। आता विभाजक म्हणजे काय आपल्याला चांगलं माहिती झालेलं आहे। विभाजक म्हणजे दिलेल्या संख्येला भाग जाणाऱ्या, निशेष भाग जाणाऱ्या संख्या। मग पहा, आपण एक उदाहरण घेऊयात, 12 आणि 18। 12 आणि 18 आपल्याला मसावी काढायचा आहे। मग या ठिकाणी मी काय करते, 12 चे विभाजक त्यांची यादी करूयात आपण। 12 चे विभाजक, 12 भाग जाणाऱ्या संख्या, 1, त्यानंतर 2 भाग जाणार आहे, पुढे 3 भाग जाईल, 4, 6 आणि 12। या ठिकाणी मी काय केलेलं आहे, 12 चे सगळे विभाजक त्यांची यादी मी बनवली आहे। आता 18 चे पाहूयात, 18 कशा कशाने भाग जातो, 18 चे विभाजक काय आहेत, 1, 2, 3, त्यानंतर 6, 9 आणि 18 झालं। आता म सा वी मागून आपल्याला सुरुवात करायची। वी वी म्हणजे विभाजक, विभाजक मी काढले। आता मागून सामायिक, सा वी सामायिक विभाजक आपल्याला काढायचे आहे। मग सामायिक या दोघांमध्ये कोणते विभाजक सामायिक आहेत, सामायिक आलेले आहेत, पा इथे 1, 1 सामायिक आहे, तो खाली लिहून घेऊयात। त्यानंतर 2, 2 सामायिक आहे, तो लिहूयात। त्यानंतर 3 आहे, त्यानंतर 6 आहे पा, आणि पुढे नाहीये, सामायिक विभाजक आपण लिहिले। आता काय करायचं, वी झालं, सा झालं, आता म, म म्हणजे आपण पाहिले महत्तम, मग याच्यातला महत्तम म्हणजे सर्वात मोठा कोणता आहे, तर 6। म्हणून आपला मसावी काय आलेला आहे, मसावी बरोबर 6। आलं लक्षात, मसावी, वी म्हणजे विभाजक, दिलेल्या संख्यांना भाग जाणारे मोठ्यात मोठा विभाजक। मग पहा, आता 6 ने 12 भाग जातो, 6 ने 18 सुद्धा भाग जात आहे। अजून एक उदाहरण पाहू आपण, कधी कधी 3 संख्या आपल्याला दिलेल्या असतात, 3 संख्यांचं एक उदाहरण बघूयात, 25, 15 आणि 35। पुन्हा विभाजक काढायचे आहेत। पहिले 25 चे विभाजक बघूयात, 25 ला भाग जाणाऱ्या संख्या, 1, 1 ने सगळ्यालाच भाग जातो, त्यानंतर 5 आणि 25। तसे 15 चे विभाजक बघूयात, 15 1 ने भाग जाईल, 3
5 आणि 15. त्याचप्रमाणे 35 चे विभाजक बघा, 1. त्यानंतर 35 चा पुढचा विभाजक आहे 5, त्यानंतर 7 आणि 35. या पद्धतीने आपण विभाजक काढलेले आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला, सामायिक विभाजक. या तीनही संख्यांना सामायिक असलेले, समान असलेले विभाजक कोणते आहेत बघा. 1 आहे, 1 सगळ्यांनाच सामायिक असतो. त्यानंतर पुढचा कोणता दिसतोय, 5 आहे बघा. बरोबर, म्हणजे सामायिक विभाजक कोणते आहेत, 1 आणि 5. आता पुढचं म, मसावी, म, महत्तम, या दोघांमधला मोठा कोण, 1 का 5, 5. म्हणून आपला मसावी आहे 5. आलंय लक्षात, ही आपली झाली विभाजकांची यादी पद्धत. त्यानंतर आपण आता दुसरी पद्धत पाहणार आहोत. पहा, दुसरी पद्धत आहे मूळ अवयव पद्धत. मूळ अवयव दिलेल्या संख्येचे कसे पाडायचे ते आपण पाहिलेलं आहे. मूळ अवयव काढत असताना आपण दोन प्रकारे मांडणी करतो, एक आडवी मांडणी आणि एक उभी मांडणी. आता मूळ अवयव पद्धतीने मसावी कसा काढायचा ते आपण पाहू. बघा, पहिलं उदाहरण घेऊयात, 28 आणि 42. कोणत्याही मांडणीने अवयव पाडले तरी सुद्धा आपल्याला चालणार आहे. आपण इथे आडव्या पद्धतीने करून बघूयात. बघा, 28 चे मूळ अवयव कसं लिहिणार आपण. 28 संख्या 2 गुणिले 14. लहानात लहान मूळ संख्येने सुरुवातीला भागत जायचं म्हणजे आपलं उत्तर बरोबर येतं. आता पुढे 2 मूळ संख्या आली आणि इथे 14 संयुक्त संख्या आली, म्हणजे 14 चे पुन्हा अवयव लिहावे लागतील. पहा, पहिला 2 तसाच, गुणिले आता 14 चे अवयव 2 गुणिले 7. बरोबर, आता सगळ्या मूळ संख्या आल्या म्हणजे आपण मूळ अवयव लिहिलेले आहेत. आता 42 चे पाहूयात. 42 ला कितीने भाग जाईल लहान, 2 गुणिले 21. आता पुन्हा 21 संयुक्त संख्या आहे, आपण त्याचे मूळ अवयव लिहूयात 2 गुणिले 3 गुणिले 7. आता पहा, सगळे मूळ अवयव आलेत. ही पायरी बघा, 28 चे मूळ अवयव आणि इथे 42 चे मूळ अवयव. आता काय करायचं आपल्याला, ह्या दोघांमध्ये सामायिक अवयव कोणते आलेले आहेत. मग बघा, इथे 2 दिसतोय, इथे पण 2 दिसतोय, त्यानंतर इथे 7 आहे, इथे पण 7 आहे. बरोबर, म्हणजे आपला सामायिक अवयव आलेले आहेत किंवा सामायिक विभाजक म्हटलं तरी चालेल, 2 आहे आणि 7 आहे. मग ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे तो होईल आपला मसावी. म्हणजे इथे मसावी आलेला आहे 2 गुणिले 7 बरोबर 14. आले लक्षात, काय करायचं, मूळ अवयव पद्धतीमध्ये सुरुवातीला मूळ अवयव लिहून घ्यायचे, त्यानंतर त्यांच्यातले सामायिक अवयव शोधायचे आणि त्यांचा गुणाकार म्हणजे आलेला आहे आपला मसावी. आपण अजून एक उदाहरण घेऊन पाहू. 56 आणि 32. 56 चे अवयव लिहू आपण. 56 बरोबर 2 गुणिले 28. त्यानंतर 28 चे अवयव लिहिणार आहोत आपण 2 गुणिले 2 गुणिले 14.
पुढे आता 14 संयुक्त संख्या आहेत, त्याची अवयव लिहावे लागतील. 2 × 2 × 2 × 7. आता शेवटी 7 आले, 7 मूळ संख्या आहे, सगळे मूळ अवयव झाले. मग 32 चे अवयव लिहू आपण आता. बघा, 32 बरोबर 2 × 16. 16 संयुक्त संख्या, पुन्हा 16 चे अवयव लिहावे लागतील. 2 × 2 × 8. पुन्हा 8 ही पुन्हा संयुक्त संख्या आलेली आहे. आपल्याला काय करायचंय, सगळ्या मूळ संख्या आपल्याला यायला हव्यात. मग आता परत 2 × 2, 8 ची फोड करूयात, 2 × 4. पुन्हा 4 ही संयुक्त संख्या आहे. बघा मग परत 4 चे पण अवयव लिहूयात, 2 × 2 × 2. 4 चे अवयव 2 × 2. बरोबर, आपलं उत्तर बरोबर आले की नाही, आपण लिहिलेले अवयव बरोबर आलेत की नाही हे पाहण्यासाठी गुणाकार करून सुद्धा आपण पाहू शकतो. पहा, 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, 8 × 2 = 16, 16 × 2 = 32. आपलं उत्तर बरोबर आहे. इथे सुद्धा पहा, 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, 8 × 7, 8 × 7 = 56. बरोबर आहे. आता पुढची क्रिया काय करायची आपल्याला, सामायिक विभाजक. आता कोणती मूळ संख्या सामायिक आहे याला बघा. इथे 2 आहे, इथे पण 2 आलेला आहे, त्यानंतर पुढचा 2, इथे पण पुढचा 2 आहे, पुन्हा एक 2 आहे, पहा पुन्हा इथे 2 आहे, म्हणजे 2 3 वेळा आलेला आहे. मग इथे सामायिक विभाजक 2 × 2 × 2 यांचा गुणाकार हा झाला आपला मसावी. 3 वेळेला 2 आलेला आहे, 3 वेळेला 2 समान आहे, यांचा गुणाकार 2 × 2 = 4, 4 × 2 = 8. आलेला मसावी, मसावी म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलेलं आहे, सर्वात मोठा विभाजक. आपलं उत्तर बरोबर आहे की नाही ताळा करून पाहू शकतो आपण. पहा, 8 दिलेले आहेत, 8 × 56 ला भाग जातो का, 8 × 7 = 56 जातोय भाग. 8 × 32 ला भाग जातोय का, 8 × 32. आपलं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर अजून एक उदाहरण पाहूया आपण, 3 संख्या घेऊन पाहूया आपण. 2 संख्यांचं उदाहरण सांगितलंय, आता 3 संख्या, 60, 75 आणि 90. बघा आता 60 ची आपण मूळ अवयव लिहू. 60 बरोबर 2 × 30. पुढे 30 चे अवयव लिहावे लागतील, 2 × 2 × 15. त्यानंतर पुन्हा 15 चे लिहावे लागतील, म्हणजे 2 × 2 × 3 × 5. आलेच सगळे मूळ अवयव आले. त्यानंतर आता 75 चे पाहूयात, 75 ला कितीने भाग जाईल, लहान मूळ संख्या 5 ने भाग जाईल, 5 × 25 = 75. बरोबर. आता पुढे 5 × 15 चे अवयव, 3 × 5. बरोबर. त्यानंतर आपण 90 चे अवयव लिहूयात, 90 बरोबर 2 × 45. तसंच 2 × 45 चे लिहायचे तर आपल्याला आता 3 × 15. त्यानंतर 2 × 3, आता 15 चे अवयव लिहायचे, 3 × 5. बरोबर. तिघांचेही आपण मूळ अवयव लिहिलेले आहेत. यामध्ये जर समान अवयव जर आपण पाहिले तर 5 आणि 3 हे दोनही तिघांमध्येही समान आहेत, त्यामुळे यांचा मसावी आलेला आहे 5 × 3 = 15.
पुढचं एक उदाहरण पाहूयात आपण. बघा, 10, 15 आणि 12. 10 चे अवयव लिहूयात. 10 = 2 * 5. तसंच 15 चे अवयव 3 * 5. त्यानंतर 12 चे अवयव लिहूयात. 2 * 6. पुन्हा आपल्याला 6 चे अवयव लिहावे लागतील. 2 * 2 * 3. आता मसावी काढताना आपल्याला काय करायचंय, तिघांमधले सामायिक अवयव पाहिजेत. आता इथे कोणता अवयव समान आलेला आहे, कोणती मूळ संख्या अशी आहे की यांची विभाजक समान आलेली आहे. पहा, इथे 2 आहे, इथे 2 नाही, इथे आहे म्हणजे या दोघांमध्ये आहे, परंतु 15 मध्ये 2 समान नाही. त्यानंतर 5 बघा, 5 10 मध्ये आहे, 15 आहे, परंतु 12 मध्ये नाही. म्हणजे ह्या ठिकाणी काय झालंय, एकही मूळ संख्या सामायिक विभाजक नाही. मग असं जर असेल तर अशा वेळेस कोणतीही मूळ संख्या याच्यामध्ये सामायिक नाहीये, परंतु 1 ने या 3ही संख्यांना भाग जातो, म्हणून या संख्यांचा मसावी आलेला आहे 1. आपल्याला इथे हा एक नियम लक्षात घ्यायचा आहे, कोणतीही मूळ संख्या जर दिलेल्या संख्यांना सामायिक विभाजक नसेल तर त्यांचा मसावी 1 येतो. अजून एक उदाहरण घेऊयात आपण. पहा, 8, 21 आणि 14. 8 चे अवयव लिहूयात. 8 = 2 * 4 म्हणजेच पुढे 2 * 2 * 2. 21 चे अवयव पहा, 3 * 7 पुढे दोन्ही मूळ संख्या आलेल्या आहेत. त्यानंतर 14 बघा, 2 * 7. आता या ठिकाणी जे मूळ अवयव लिहिलेले आहे यामध्ये पहा पुन्हा सामायिक कोणता विभाजक आहे. इथे पहा 2 आहे, इथे 2 नाही आलेला, इथे आहे. 3 इथे आहे, या दोन्ही ठिकाणी नाहीये. 7, 21 आणि 14 मध्ये आहे, इथे नाहीये. म्हणजे काय झालेलं आहे, या ठिकाणी सुद्धा कोणतीही मूळ संख्या सामायिक विभाजक आलेला नाही. मग अशा वेळेस काय करायचं, इथे सांगितलं त्या पद्धतीने यांचा मसावी काय येणार आहे. दुसरी कोणतीही मूळ संख्या सामायिक नाहीये, म्हणजेच काय, 1 ने ह्या 3ही संख्यांना भाग जातोच आहे. मग मसावी किती आला, यांचा 1 आलेला आहे. आले लक्षात, जर दिलेल्या संख्यांमध्ये कोणतीही मूळ संख्या सामायिक नसेल तर त्या संख्यांचा मसावी 1 येतो. पुढचं उदाहरण पाहू आपण. आता बघा, या ठिकाणी 14 आणि 70. आता मी उभ्या मांडणीने करून दाखवते. पहा, 14 चे अवयव उभ्या मांडणीने करूयात. 14 ला भाग जाणारी सर्वात लहान मूळ संख्या कोणती, 2. 2 ने भाग केल्यावर इथे काय येईल, 2 * 7 म्हणजे 7 * 2 = 14. आता 7 चे अवयव लिहायचे. 7 ला कशाने भाग जातो, 7 ही मूळ संख्या आहे, त्याला दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही, म्हणजे 7 * 1 = 7. म्हणजे 14 चे आपण गुणाकाराच्या रूपात लिहूयात, 2 * 7. 2 * 7. तसे 70 लिहूयात. 70 चे अवयव लिहूयात आपण. 70 * 2 भाग जाईल, 35 * 2 = 70. पुन्हा या ठिकाणी 5 ने भाग जाईल, 5 * 7 = 35. 7 मूळ संख्या आहे, 7 * 1 = 7. 1 येईपर्यंत आपल्याला हा भाग देत राहायचा आहे. म्हणजे आता 70 कसे लिहिणार, 70 * 2 * 5 * 7. मग आता दोघांमध्ये समान कोण आहे, सामायिक विभाजक कोणते आहेत,
यामध्ये दोन आहे बघा, इकडे पण दोन आहे, इथे सात आहे, इथे पण सात आलेला आहे। या दोघांचा गुणाकार दोन गुणिले सात बरोबर चौदा, चौदा हा काय झालेला आहे, या संख्यांचा मसावी आलेला आहे। पहा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते का, चौदा आणि सत्तर, चौदा ही सत्तर ची विभाजक आहे, चौदा पंचे सत्तर। मग असं जर असेल दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या दुसऱ्या संख्येचा जर विभाजक असेल तर ती विभाजक संख्याच काय असते, मसावी असते। येते लक्षात, चौदा आणि सत्तर यामध्ये चौदा ही सत्तर ची विभाजक आहे, चौदा आणि सत्तर ला भाग जातोय आणि म्हणून चौदा ही संख्या काय झालेली आहे, या दोन्ही संख्यांची मसावी आलेला आहे। अजून एक पहा, पंचवीस आणि एकशे पन्नास, पंचवीस चे विभाजक काढू आपण, पंचवीस च्या मूळ संख्या पंचवीस ला कशाने भाग जातोय, पाच, पाच गुणिले पाच आणि पुन्हा पाच एक पाच। तसंच एकशे पन्नास चे बघा, एकशे पन्नास ला पण पुन्हा पाचने भाग जाईल, पाच त्रिक पंधरा शून्य, पुन्हा पाचने भाग जातोय, पाच सक तीस, पुन्हा दोनने भाग जातोय, बेत्रिक सहा आणि तीन मूळ संख्या आहे, तीन एक तीन। पाहते दोघांमध्ये समान काय आले, पंचवीस चे अवयव कसे लिहिणार, पाच गुणिले पाच आणि एकशे पन्नास चे अवयव कसे लिहिणार, पाच गुणिले पाच गुणिले दोन गुणिले तीन। दोघांमध्ये सामायिक कोणते आलेले आहेत, पाच आहे, पाच आहे, पा पुढचा पाच, पुन्हा पाच आलेला आहे, म्हणजे याचा मसावी कोणता येईल, मग मसावी बरोबर पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस। आता इथे पण पहा, पंचवीस आणि एकशे पन्नास, पंचवीस ही संख्या एकशे पन्नास ची विभाजक आहे, मग पंचवीस हा काय झालेला आहे, आपला मसावी आलेला आहे। आता आपण तीन संख्या घेऊन पाहूयात, या ठिकाणी आपल्याला नियम लक्षात येतोय, दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या जर दुसऱ्याची विभाजक असेल, एक संख्या दुसऱ्या संख्येची जर विभाजक असेल तर ती संख्याच त्या दोन्ही दिलेल्या संख्यांचा मसावी असतो। आता तीन संख्या बघूयात आपण, पहा साठ बारा आणि छत्तीस। आता निरीक्षणाने आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे, या ठिकाणी पहा बारा आणि साठ ला भाग जातो, बारा पंचे साठ आणि बारा आणि छत्तीस ला पण भाग जातोय, बारा त्रिक छत्तीस, म्हणजे या ठिकाणी काय आहे, बारा ही संख्या साठ आणि छत्तीस दोघांचाही विभाजक आहे। म्हणजेच आपण आता नियम पाहिला, मग जी संख्या विभाजक असते ती संख्याच यांचा काय होणार आहे, मसावी येणार आहे। पाहू मग आपण येतोय का मसावी। आता मी या तीनही संख्या काय आहे एकाच वेळेस लिहिते, पा अजून सोपं आपल्याला मूळ अवयव काढण्यासाठी, तिन्ही संख्या एकाच वेळेस लिहिल्यात आणि तिन्ही संख्यांची आता आपण एकाच वेळेस अवयव लिहिणार आहोत। आता बघा या तीनही संख्यांना भाग जाणारी समान संख्या कोणती, सर्वात लहान संख्या दोननी भाग जाईल, पा दोननी साठ ला भाग दिला, इथे येतील तीस, त्यानंतर दोननी बारा ला भाग दिला सहा आणि दोननी छत्तीस ला भाग दिल्यानंतर इथे येणार आहेत अठरा। आता या तीनही संख्यांना भाग जाणारी परत संख्या विभाजक संख्या काढायची आहे, पुन्हा दोननी भाग जाणार आहे, बघा इथे तीस ला भाग दिल्यानंतर उत्तर येईल पंधरा, सहा ला भाग दिल्यानंतर उत्तर येईल तीन, अठरा ला भाग दिल्यानंतर नऊ,
आता या तिघांना समान कोणती संख्येने भाग जातोय? तो पहा इथे तीन ने भाग जाणार आहे, तीना पाचे पंधरा, तीन एक तीन, तीन त्री नऊ। आता खाली या आलेल्या संख्यांना समान भाग जाणारी संख्या आहे का? नाही। मग आपले इथे समान भाग कशा कशाने गेलाय? दोन दोन आणि तीन, मग यांचा गुणाकार दोन गुणिले दोन गुणिले तीन बरोबर दोन दोन चार, चार त्री बारा, बारा हा काय झालेला आहे? मसावी आलेला आहे। आपला नियम पुन्हा लक्षात आला, दिलेल्या संख्यांपैकी कोणतीही एक संख्या इतर संख्यांची जर विभाजक असेल तर ती संख्याच त्यांचा मसावी असतो। आले लक्षात सगळ्यांच्या? आता आपण पुढची पद्धत पाहणार आहोत मसावी काढण्याची। आपण आतापर्यंत दोन पद्धती पाहिल्या, पहिली विभाजकांची यादी पद्धत, दुसरी पाहिली मूळ अवयव पद्धत, आणि आता तिसरी पद्धत पाहायची आहे ती म्हणजे भागाकार पद्धत। भागाकार पद्धतीने मसावी काढणं सोपं आहे। भागाकार पद्धत, आता पहा एक उदाहरण घेते मी, पंचवीस आणि चाळीस। तर भागाकार पद्धतीमध्ये काय करायचंय पहा, दिलेल्या संख्यांपैकी मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं। आता इथे मोठी संख्या कोणती आहे? चाळीस। लहान संख्या कोणती आहे? पंचवीस। मग आपण पंचवीस ने चाळीसला भागणार आहोत। पहा चाळीस भागिले पंचवीस कितीचा भाग जातोय? पंचवीस एक पंचवीस, चाळीस मधनं पंचवीस गेले, खाली उरले पंधरा। आता जी बाकी येईल या बाकीनी आधीचा जो भाजक होता आपला, आधीचा भाजक आहे आपला पंचवीस, ज्यांनी भागलं तो भाजक। मग बाकी जी उरलेली आहे या बाकीने पंचवीसला भागायचे। पहा भागिले पंचवीस भागिले पंधरा, आता काय भाग जाईल? पंधरा एक पंधरा, पुन्हा पंचवीस मधनं पंधरा गेले, खाली उरले दहा, पुन्हा बाकी दहा उरलेली आहे। मग याच्या आधीचा भाजक कोण होता? पंधरा। मग या दहानी पुन्हा पंधराला भागायचे। पहा पुन्हा कितीचा भाग जातो? दहा एक दहा, पंधरा मधनं दहा गेले, खाली उरले पाच। आता परत पुढे आलेल्या बाकीने आधीच्या भाजकाला भागायचंय, म्हणजे इथे दहाला भागायचंय, पाच दुने दहा, दहा मधून दहा गेले, खाली उरणार आहे शून्य। म्हणजे हा जो भागाकार आहे हा आपली बाकी शून्य येईपर्यंत आपल्याला भाग द्यायचा आहे, आणि ज्या भागाकारामध्ये बाकी शून्य येईल त्यावेळेसचा जो भाजक होता, त्यावेळेस आपण ज्यांनी भागलं होतं, या ठिकाणी पहा बाकी शून्य आलेली आहे, त्यावेळेस आपण पाच हा आपला भाजक आहे, पाचनी आपण भागलेला आहे, म्हणून आपला मसावी बरोबर आलेला आहे पाच। भागाकार पद्धत लक्षात आली? जेव्हा मोठ्या संख्या दिलेल्या असतात त्यावेळेस आपल्याला भागाकार पद्धतीने मसावी काढणं अतिशय सोपं असतं। आपण अजून एक उदाहरण पाहूया, हा एकशे चव्वेचाळीस आणि दोनशे बावन्न। आता काय करायचं? लहान संख्येने मोठ्या संख्येला भागणार आहोत आपण। पहा दोनशे बावन्न ला, दोनशे बावन्न मोठी संख्या आहे, दोनशे बावन्न ला आपण एकशे चव्वेचाळीस ने भाग देतो। आता कितीचा भाग जाईल? एकशे चव्वेचाळीस एक एकशे चव्वेचाळीस, दोनशे बावन्न मधनं एकशे चव्वेचाळीस गेले, दोनातून चार गेले म्हणजे बारा मधनं चार गेले, खाली उरतील आठ, पाचाला एक, पाच मधनं पाच गेले शून्य,
दोनातन एक गेला एक, बाकी किती आली 108। आता आलेल्या बाकीने आधीच्या भाजकाला भागतोय आपण, 108 144 ला भागायचंय। पाहता 108 एक 108 वजा बाकी करूयात, 8 आणि 6 14 पाचाला एक, 4 आणि 1 गेले 3, 1 आणि 1 गेला 0। आता बाकी किती आलेली आहे 36, 36 ने आता 108 ला भागायचंय। बघा 36 108 ला आपण बघतोय, 36 त्रिक 108, पहा 108 मधन 108 गेले, बाकी उरली 0। आता या ठिकाणी काय झाले पहा, जेव्हा बाकी 0 आली त्यावेळेस आपला भाजक कोण आहे, 36 आहे, आपण 36 ने भागलेला आहे आणि म्हणून मसावी आलेला आहे 36। भागाकार पद्धती लक्षात आली। आता भागाकार पद्धतीचा उपयोग आपल्याला जेव्हा मोठ्या संख्या दिलेल्या असतात पहा आणि अति संक्षिप्त रूप त्यांना द्यायला सांगितलेलं असतं स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये किंवा पुढे 10वी नंतर जेव्हा आपल्याला एंट्रन्स परीक्षा वगैरे द्यायच्या असतात त्यावेळेस अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला नेहमी विचारतात आणि मग कशाने भाग द्यायचा हे आपल्या पटकन लक्षात येत नाही। त्यासाठी एक उदाहरण घेऊ पहा, 76/133 याला आपल्याला काय करायचं आहे, संक्षिप्त रूप द्यायचं आहे। मग संक्षिप्त रूप देण्यासाठी आपल्याला काय हवं असतं, या दोघांना भाग जाणारी मोठी संख्या, दोघांना भाग जाणारी मोठी संख्या म्हणजेच आपल्याला काय करायचंय, त्याचा मसावी काढायचा आहे। मग भागाकार पद्धतीने आपण आधी मसावी काढून घेऊयात। पहा 133 मोठी संख्या आहे, त्याला 76 ने भागलंय बरोबर, 76 1 76, 133 मधन 76 गेले, किती राहतील पहा, 6 आणि 7 13 झाला 1, 8 आणि 5 13, 57 बाकी राहते। आता आलेल्या बाकीने काय करायचं, आधीच्या भाजकाला भागायचंय, म्हणजे 57 ने 76 ला आपण भागतोय। पुन्हा काय होईल पहा, 57 1 57, सात आणि 9 6 हाताला 1, खाली उरला 1। आता काय करायचंय, 19 ने 57 ला भागायचंय, 57 भागिले 19 आणि 19 त्रिक 57, 57 मधन 57 गेले 0, म्हणजे ह्या ठिकाणी आपला जिथे बाकी 0 आली त्यावेळेस आपला भाजक आहे 19, म्हणून मसावी झालेला आहे आपला 19। म्हणजेच काय, कि या दोन्ही संख्यांना 19 ने भाग जाणार आहे। मग आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचंय, मग काय करणार आपण, 19/133 अंशाला आणि छेदाला दोघांनाही 19 ने आपण भागणार आहोत। आता 19 चोक 76 आणि 19 साते 133, म्हणजे आपलं संक्षिप्त रूप काय आलेलं आहे, 4/7। या पद्धतीने आपण संक्षिप्त रूप देणार आहोत, त्यासाठी आपल्याला भागाकार पद्धती अतिशय उपयुक्त आहे। अजून एक उदाहरण आपण पाहणार आहोत, बघा 209/247 याला आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे। मग त्यासाठी आपण काय करणार, पहिलं ते म्हणजे भागाकार पद्धतीने मसावी काढणार, मोठी संख्या 247 भागिले 200
नौ, 209 एक, 209, 247 मधन 209 गेले खाली वरती, 9 आणि 8 17 झाला 1 3 0, 38 बाकी आलेली आहे। या बाकीने आता 209 ला आपल्याला भागायचंय। बघा 209 इथे भाग जाईल, 5 चा भाग जाईल, पहा 5 8 40, 7 4 4, 5 3 15, 4 19, 209 मधन 190 गेले खाली उरले 9, इथे परत 1 1 0, 19 बाकी राहिली, 19 ने 38 ला भागायचंय। आता 38 19 दुने 38, 38 मधन 38 गेले बाकी राहिली 0, बाकी जेव्हा 0 राहील त्यावेळेसचा भाजक हा आपला मसावी, म्हणजे मसावी आलेला आहे 19। आता संक्षिप्त रूप देताना काय करायचं, पुन्हा या दोघांना 19 ने भागायचंय, 209 भागिले 19 आणि 247 भागिले 19, पहा 19 एक 19 खाली उरला 1, पुन्हा 19 एक 19, त्यानंतर 19 एक 19 खाली उरले 5 आणि 19 त्रिक 57, हा आपला अतिसंक्षिप्त रूप याचं आलेलं आहे। या पद्धतीने आपण मसावी काढत असताना 3 पद्धती पाहिलेल्या आहेत, पहिलं विभाजकांची यादी करून मसावी काढलाय, दुसरं मूळ अवयव पद्धतीने मसावी काढणे आणि तिसरं पाहिले भागाकार पद्धतीने मसावी काढणे। त्यासाठी आपल्याला सराव संच दिलेला आहे, सराव संच 12 हा प्रत्येकाने सोडवायचा आहे, भरपूर प्रॅक्टिस करायची आहे। थँक्यू, बेस्ट ऑफ लक।